कारण आज वुमन्स डे आहे आणि वुमन्स डेच्या निमित्त अतिशय एक वेगळं इनोव्हेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे. माझ्या बरोबर आता आहेत सुरेश सर आणि तुम्ही त्यांची आपण एक इंटरव्ह्यू घेऊ, पण त्याआधी एक जस्ट तुम्हाला फक्त लुक दाखवत आहे त्यांनी काय इन्व्हेन्शन केलेलं आहे. तुम्हाला एक लक्षात येईल की काय आहे तो सगळा प्रकार. आता आपण सुरेश भाऊंना विचारू की एक्झॅक्टली काय आहे सगळं. हे एक सोलर कॉन्सन्ट्रेटर आहे, जे ज्याची विशेषता ही आहे की सूर्याची किरणं ते एका फोकल पॉईंटवर फोकस करतं आणि सूर्य आपल्याला मूव होत असताना दिसत असतो. हे कॉन्सन्ट्रेटर सुद्धा सूर्याच्याच एंगलनी मूव होतं. त्याच्यासाठी एक आगळा वेगळा प्रोग्राम बनवलेला आहे, त्याचा कंट्रोलर आहे इथे. आपण आपल्या जिथे आपण इन्स्टॉल करतो तिथले अक्षांश रेखांश याचा फीड केलेले असतात. ओके. आणि त्यानंतर ते ऑटोमॅटिकली सूर्याला फॉलो करतं. आधी आपण एक त्याचा लॉंग शॉट घेऊ जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की एक्झॅक्टली काय आहे. आपण तिथे जाऊ त्या गाडीचं आता. yes. आपल्याला इथून जे आता दिसत नाहीये ते या पॅराबोलाइटच्या वरती मिरर्स लावलेले आहे. ओके. जे मिरर्स या सूर्याची किरण परावर्तित करून तिथे एक जे हीट रिसिव्हर आहे तिथे ते ट्रान्समिट करतात. अच्छा. आणि तिथे फोकल पॉइंट वरती आता या क्षणाला टेम्परेचर निदान 500 ते 600 डिग्री सेंटीग्रेड. हे जे टॉपला आहे ट्यूब ज्या दिसतात तिथे 500 ते 600 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर. तिथे आपण पाणी त्याचा आता पास करतो. आपण थर्मिक फ्लूइड सुद्धा पाठवू शकतो. ओके. पाण्याचं रूपांतर ते वाफेत होतं आणि त्या वाफेचा आपण उपयोग विविध गोष्टींसाठी करू शकतो. त्यातलं एक आहे कुकिंग. ओके. म्हणजे या डिशचा जी काही वाफ वाफेचं रूपांतर ते पाण्यामध्ये करत आहे. पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये करत आहे आणि त्या वाफेवर आपण स्वयंपाक इथं बनतो आहे. आता आपण खिचडी बनवली होती मगाशी, आता कढी त्याची बनवली आहे. त्याच्यातनं स्टीम कुकिंग सगळं बनवतो. वुमन्स डे साठी हा फार महत्वाचा आहे की ही स्टीम आपण बघा. पाण्याचे फ्रेम नाही आहे बिलकुल. ओके. आता तिचं टेम्परेचर 120-140 डिग्री असेल. अच्छा. आणि मी असं ऐकलं होतं की समुद्राचं पाणी सुद्धा खारवून ते पिण्यासारखं बनवता येईल, तर तो एक्झॅक्टली काय प्लॅन आहे. काही वर्षापासून तो प्रयोग करत होतो. किती वर्षापासून हा प्रयोग करताय तुम्ही? तशी ही डिश 5-6 वर्षापासून करतोय. ओके. आणि पाण्याचा प्रयोग 1-1.5 वर्षापासून करत. अच्छा. आणि तो यशस्वी झाला. ओके. दर्याचं पाणी किंवा सलाइन वॉटर गटारीचं पाणी आपण क्षणार्धात प्युरीफाय करतो. अच्छा. हे त्याचं सलाइन वॉटर आहे. सलाइन वॉटर आहे. ओके. आणि त्यातनं प्युरीफाईड वॉटर हे आहे. ओके. पीपीएम मीटर आणायचं. पीपीएम मीटरने आपण मेजर केलं तर हे 5000+ पीपीएमचं पाणी आहे ते साधारण 50-80 पीपीएम मध्ये होतो. ओके. अच्छा. हे बघा. ओके. हे पाणी पिता येईल. हे पाणी पिता येईल झाल्यानंतर. हो. आणि अर्थात त्याच्यात थोडे आपण मिनरल्स ऍड केल्यावर आता ते ऑलमोस्ट प्युरिफाईड पाणी आहे. ओके. थोडे मिनरल्स ऍड केल्यावर इट विल बी आयडियल. आणि सर्व सोलर एनर्जीवर आहे. सगळं सोलर एनर्जीवर आहे. हा पूर्ण एरिया किती असेल? हा 40 स्क्वेअर मीटरचा पॅराबोलाइट आहे. 40 स्क्वेअर मीटर पॅराबोलाइट. ओके. आता एकीकडे आपलं किती पीपीएम? 54 पीपीएम आहे प्युरिफाईड पाणी. आणि ते किती आहे जे सलाइन वॉटर आहे? म्हणजे जे प्यायचं आहे ते 54 आहे आणि जे घाण पाणी होतं खराब पाणी होतं त्याचं आपण आता बघूया किती आहे. अबाउट 5000 त्याच्यामुळे रिडिंग रेंज संपलेली त्याच्यामुळे. अच्छा. म्हणजे अबोव 5000 असल्यामुळे त्याची रेंजच संपली. म्हणजे एवढं घाण पाणी इतकं स्वच्छ फक्त सौर ऊर्जेवर होऊ शकतं आहे. गुड. आणि तिथं आन्सर टू मदर अर्थ प्रॉब्लेम. एकीकडे दर्याचं पाण्याची पातळी वाढत आहे. आताच आपण पाहिलं की जाकार्ता राजधानी अखी शिफ्ट होते कारण ती बुडायला चालली आहे कारण दर्या वाढतं. दुसरीकडे जमिनीत पाण्याची पातळी खाली चालली आहे, ते पाणी पिण्याजोगं नाही आहे. तर त्याचं उत्तर हे आहे. ओके. आणि हा अख्ख्या प्रोजेक्टला तुम्हाला तुमच्याबरोबर बरेच तुमचे मेंटॉर्स आहेत, आय आय टी एन्स आहेत, काय काय नाव आहे त्यांचं?
आहे इथेच आहे. डॉक्टर आचार्य आहे फ्रॉम आयआयटी दिल्ली. डॉक्टर आचार्य ओके. डॉक्टर रेड्डी फ्रॉम आयआयटी मद्रास. डॉक्टर रेड्डी आयआयटी फ्रॉम मद्रास. आणि ही खिचडी पण याच्यावरच बनवलेली आहे. खिचडी सगळं स्वयंपाक सोलरवर झाले एक्सेप्ट दशम्या. ओके ओके. हा सर्व सोलरवरच आहे. तुम्हाला तुमच्या टीमची फक्त जे ओळख. मिस्टर देवरे ओके. एक्स थर्मल पॉवर स्टेशन. मिस्टर भास्कर पटवर्धन. त्यांनी याचे ड्राईव्ह डिझाईन केलेले आहे. अच्छा. इंडिजिनाइज केलेले आहे. ओके. मॅडम चौधरी इज हर व्हिजिट इज इन्स्पायरिंग अस फर्दर टू टेक दिस आहे. दिस इज डॉक्टर आचार्य फ्रॉम आय आय टी दिल्ली एलुमनाय आणि ही इज बेस्ड इन पुणे. अच्छा. त्यांनी याचा प्रोग्राम बनवलेला आहे. पंचांग फीट केलेला आहे सूर्याची गती करण्यासाठी ट्रॅक. ओके. आणि डॉक्टर रेड्डी आय आय टी मद्रास ते याचे डिझायनर आहे. डॉक्टर साहेब ही वॉन्ट्स टू जस्ट हॅव अ बाईट ऑफ युअर्स. He is the designer okay. of this concept. Okay. And then he wanted some you know a mad chap to translate this into reality. Okay. So we could do this. Good. Ata apan Firoz bhai Masani, your dear friend. Okay. Good. Ata apan yes. Ata apan khichdi taste karuya samar. खिचडी घे. जी सोलरवर बनवलेली आहे. आता आपण लंचच घ्यायचं. नाही नाही समोर खिचडी घ्या. निर्मला वाडा थोडी खिचडी घ्या. हा प्रयोग नाशिक मध्ये झालेला आहे आणि नाशिक मध्ये चालू आहे. आणि सरांचं यासाठी भरपूर कौतुक. समोर कशी वाटली खिचडी? तुला आवडली? आता घेतोय घे की एक सेकंड. हा तो व्हिडिओ कम्प्लीट करतो. येस अमर. येस सो इज मी गुड. सो हा प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता. सर्वांनी नाशिककरांनी हा बघावा असा हा प्रोजेक्ट आहे.